Hello everyone, welcome back to my channel. Hi guys, welcome back again. तर इथे फिश साफ करते आहे मी. ही बोई मच्छी आहे. तर खूप दिवसात अशी मच्छी भेटली आहे खाडीची. तर आमच्या समोरच खाडी आहे, तुम्हाला सांगितलं मी. तर तिथली ही मच्छी आहे. तर थोड्याफार मोठ्या होत्या, जास्त पण नाही, बट होत्या, ठीक होत्या ह्या मच्छी. तर ती माझ्या मिस्टरानं सकाळीच जाऊन आणली त्यांनी. तर ती जेव्हा घेऊन येतात ना मच्छी, समोरचे जे बाबा वगैरे कोण जातं पकडायला, तर त्यांची एक 10 मिनिटात सगळी संपून जाते. इतकी मच्छी आणतात, पण सगळी 10 मिनिटात संपून जाते मच्छी, कारण तिकडे सगळे वाट बघत असतात. सगळे गावातले लोक जाऊन उभे असतात तिथे, आता येतील ते मच्छी पकडून येतील आणि त्यांच्याकडून घ्यायची असं म्हणून सगळेजण जाऊन आधीच उभे असतात. तर माझे मिस्टर पण गेले होते तिथेच, सकाळीच गेले होते आणि भेटली त्यांना पण ही मच्छी. तर हे एक 4-5 अशा बोई मच्छी होती आणि एक चिंबोरी दिली होती त्यांनी, टाकून दिली होती अशी वरूनच. तर ही मी साफ करते इथे. तर आधी ह्याचे आपले जे साईडचे छोटेफार जे काही काटे असतात ते कापून घ्यायचे आधी. नंतर त्यांच्यावरची जे खवलं असतात वरची, ती पण अशी एका साईडनं कापून काढून घ्यायची असं. आणि नंतर मग त्यांचं जे गालफं असतं तोंडाच्या साईडचं, ते कापून तिकडनं साफ करावं लागतं. तर तुम्ही बघितलं असेल आता मी कसं साफ केलं. तर एकदा आणखी दाखवते मी. तर हे साईडचे काटे आधी काढून घ्यायचे, सगळे जेवढे काटे असतात. प्रत्येक मच्छीला वेगवेगळे असतात, तर कापून घ्यायचे ते व्यवस्थित. तरी मी ते कापते आणि नंतर वरचे जे आपले खवलं असतात त्यांच्या अंगावरती, ती काढून घ्यायची आहेत. काटे काढून झाल्यानंतर आपल्याला हे असं थोडंसं असं वरवरती असं हे करून, तुमच्याकडे सुरी असेल तर चाकूने पण तुम्ही वरून वरून असं हे कापू काढू शकता. असं थोडंसं चाकूवर चाकू याच्यावर अशी आडवी कशी घासायची. तर हे मी असं अशा पद्धतीने काढलेलं आहे मोरलीवरती, असं अशी खवलं काढून घ्यायची याची. आणि नंतर मग याचं तोंडाच्या साईडचं कापून तिकडनं घाण काढायची असते पोटातली. हे असं हे गालफं असतं, त्याला गालफं म्हणतात. तर ते असं वरती खेचून मी काढून घेते दोन्ही साईडचं. आणि नंतर त्यांच्या तोंडातलं जे काय असतं घाण, ते काढून टाकायचं आहे. आणि इथे पोटाच्या साईडला थोडं कट करून हे सगळं काढून घ्यायची आतली घाण असते ती. आणि ह्याला चांगलं मी 5-6 पाण्यामध्ये वॉश करते चांगली, आणि नंतर आपण ह्याची भाजी करू शकतो. तर अशा पद्धतीने सगळी मच्छी जी काय ते मी साफ करून घेते. गाईज, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. तर मच्छी साफ करून झाली आहे आणि ही चिंबोरी जी होती एकच दिली होती त्यांनी, तर ती मी कापून घेतली. त्याला वरून ब्रशने व्यवस्थित साफ करून घ्यायची असते. तुमचा जो टूथब्रश असतो तो यूज करून ठेवलेला असतो, तो त्याने वरची घाण असते चिंबोरीची ती वरती पूर्ण घासून काढायची असते. आणि भरलेली होती पूर्ण चिंबोरी जी आहे ती. तर आता ह्याची मी भाजी बनवते आहे. जी शेपूट आणि तोंडाचं साईड आहे त्याचा मी रसा करणार आहे, आणि बाकीचे पोटातले साईडचे जे आहे मधले पीस असतात तर त्याचं मी फ्राय करणार आहे. तर इथे मी माझा रोजचा मसाला घेतला आहे, त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, थोडासा जिरा पावडर घेतला आहे. हे टाकून आपल्या ह्याच्यामध्ये फिश टाकणार आहे मी. हा तोंडाचा भाग आणि शेपटीचा भाग टाकते आणि मधला भाग जो आहे त्याला मी फ्राय करणार आहे. हे चिंबोरीचे पेंदे सांगतात ह्याला आम्ही. तर ते आहे आणि चिंबोरी जी आहे ती पण टाकणार आहे मी. हिला जेव्हा तुम्ही कट करू, हिला व्यवस्थित आधीच तुम्ही साफ करून घ्यायचे चांगली पाण्याने, कारण कट केल्यानंतर ह्याच्यात जी काही ते जे काही खायचं मटेरियल असतं त्याच्यामध्ये, ते कट करून जर तुम्ही धुतलं ना तर सगळं निघून जाणार, पडणार त्याच्यातून. म्हणून आधीच चांगली साफ करून घ्यायची, नंतर मग व्यवस्थित हळू साफ करायला लागते ती कापल्यानंतर. तर ही ठेवले मी आता ह्याच्या झाकून, त्याच्यावर चिंच ठेवणार आहे थोडंसं पाणी टाकून. आणि हे जे काय फ्राय करायला पीस ठेवलेले आहेत त्याच्यात मी मीठ, हळद, मिरची पावडर टाकून आणि आपलं थोडंसं जे बाकीचे मसाले आहेत ते टाकून ह्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहे. थोडंसं जिरा पावडर घेतलं आणि थोडंसं धना पावडर. ह्याच्यामध्ये तुम्ही वाटण लावू शकता, बट मी जास्त वाटण वगैरे लावत नाही कारण ते वाटण करप्त माझ्याकडून, तर ते मी लावत नाही. मी असंच फक्त ड्राय मसाले टाकते आणि चिंचेचा हा जो काय पल्प असतो तो थोडासा ॲड करते मी त्याच्यामध्ये. तर भाजी जी आहे ती थोडी शिजलेली आहे, याच्यामध्ये मला आता चिंचेचा पल्प टाकायचा आहे. तर चिंबोरी जी आहे ती अशी लाल व्हायला हवी, ती लगेच लाल होते.
एक वाफ घेतल्यानंतर ती आपोआप लाल होते। तर चांगला एक 5-6 मिनटं बॉईल दिलेलं आहे मी, चांगलं शिजवलं आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा पल्प जो आहे तो टाकायचा आहे। आणि आता हे चिंचेचं पाणी टाकून आपल्याला याला चांगला बॉईल येऊ द्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनटं आणखी याला एक बॉईल येऊ द्यायचं आहे चांगला। नंतर आपली भाजी जी काय ती रेडी आहे। इथे बघू शकता भाजी तुम्हाला जितका रसा हवा आहे तितकं तुम्ही याला आटवू शकता। आणि मीठ वगैरे मी चेक केलं होतं, व्यवस्थित होतं, एकदम परफेक्ट होतं। आणि मी अशाच पद्धतीची मच्छीची भाजी बनवते, वेगळ्या पद्धतीची नाही बनवत, कारण आम्ही असेच बनवतो वाटणं वगैरे टाकून। जास्त खोबऱ्याचं वगैरे वाटण आम्ही मच्छीत टाकत नाही। इथे साईडला राईस होतो आहे आणि आता भाजी झाल्यानंतर मी इथेच ह्याच बर्नरवरती फिश फ्राय करायला ठेवणार आहे। गॅस जो आहे तो ऑफ केला आहे मी, आता ह्याला झाकून ठेवते। आणि इथे फिश फ्राय करायला घेतली आहे मी, तर हे 2-3-4 पीस आहेत, म्हणजे 6 पीस आहेत हे। तर बस होते आम्हाला दोघांना इतकी, माझी बेबी 1-2 खाते, मी 1-2 खाते, माझे हस्बंड पण 1-2 खातात पीस असं। तर बस होते आम्हाला इतकी। आणि आता सध्या तर फिश मिळणं मुश्किलच आहे, म्हणून इतकी आम्हाला पुरे आहे इतकी फिश। तर ह्याला चांगलं आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। ह्याची रेसिपी, फ्रायच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती 2-3 आहेत, तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आहे, तर तुम्ही चेक करू शकतात। सो आता लंच झालेलं आहे माझं इथे रेडी, सो परत भेटेन तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये। सो आतापर्यंत बाय बाय अँड टेक केअर।